नमस्कार, मी अश्विनी शेखर, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ऐरोली श्रीरामाचे जन्मोत्सव सोहळा. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली नगरातील सेक्टर नंबर 17 येथे इच्छापूर्ती मंदिराच्या आवारात भव्य अशी प्रभू श्रीरामाचे अयोध्याचे देखावे तयार करण्यात आले असून 19 ते 22 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, 21 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची पालखी मिरवणूक व मोटरसायकल रॅली, 22 जानेवारी रोजी महापूजा, प्रभू श्रीरामांचे भंडार प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विजय चौगुले यांनी केले आहे. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यांची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे. त्यानिमित्तानं माझे ज्येष्ठ सहकारी आमचे जिल्हाप्रमुख सन्माननीय चौगुले साहेबांनी आजपासूनच ऐरोलीमध्ये दिवाळी साजरी करायची ठरवलेली आहे आणि आज पहिली आरती या ठिकाणी अतिशय भव्य प्रमाणामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी घडवून आणलेली आहे. अतिशय तुम्ही पाहिलं असेल या पूर्ण ऐरोलीमध्ये सर्व ठिकाणी मोठमोठ्या रामलल्लाचे बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतील, आकाशकंदील पाहायला मिळतील, ध्वज पाहायला मिळतील. आणि खरोखर जेव्हा आम्ही आरती करत होतो नंतर फटाकडे वाजवायचा कार्यक्रम चालू झाला तर दिवाळी असंच वाटत होतं. चौगुले साहेबांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला, खूप मोठं नियोजन केलं आणि या भागातले जेवढे त्यांचे भक्त आहेत, राम भक्त आहेत आपले सगळे हिंदू, त्या लोकांना मोठा आनंद देण्याचं काम केलं त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि असंच वातावरण येणाऱ्या चार दिवसामध्ये पुढचे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या राम भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. देखो, भारत के पंतप्रधान मोदी जी और हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने आज भी देखा होगा सोलापुर के अंदर भी मोदी जी ने पहले शुरुआत करने पहले जो लोगों का उत्साह था मुख्यमंत्री साहब ने भी जो उन्होंने जो अभी 22 तारीख को राम लल्ला की मूर्ति की स्थापना होने वाले तो मोदी जी ने कहा है 22 तारीख तो ठीक है मगर हम दिवाली मनाने के लिए कहा. मुख्यमंत्री ने भी हर जगह दिवाली होनी चाहिए ऐसे कहा, इसलिए हम लोग 22 तारीख कहा है 22 तारीख तो ठीक है मगर हम दिवाली मनाने के लिए कहा. मुख्यमंत्री ने भी हर जगह दिवाली होनी चाहिए ऐसे कहा, इसलिए हम लोग 22 तारीख तो लंबा है मगर उसके तीन दिन पहले आगमन के लिए हम 19, 20, 21, 22 ऐसा हम लोगों ने इधर पूरा वातावरण भक्तिमय वातावरण धार्मिक वातावरण किया और एक अयोध्या के लिए हम लोग ये दिवाली हम लोग मना रहे हैं. देखो, नई मुंबई वाले तो सभी रामलला को मानने वाले लोग हैं और बस यही दुआ है कि जो रामलला की स्थापना हो रहे ये आने वाले काल में अपने हिंदू राष्ट्र के लिए बहुत बड़ी बात है और बस हिंदू राष्ट्र होना चाहिए हमारे. ब्यूरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातम्यांसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.